शिव गणेश मंदिराच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त 11 ते 18 ऑक्टोबर अखेर अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 11 रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडी मिरवणुकीने हनुमान सांस्कृतिक भवनात ग्रंथ आणल्यानंतर दीपप्रज्वलन, वीणापूजन, प्रतिमापूजन, ग्रंथपूजन, ध्वजारोहण झाल्यानंतर या सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. रोज सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 2 मंचेरी पारायण, दुपारी 2 ते 4 महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 4 ते 5 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, रात्री 7.5 ते 9 कीर्तन, रात्री 9.5 ते नंतर हरिजागर, 5 ते 6 काकड आरती असा उपक्रम असणार आहे. 11 रोजी नारायण एकल महाराज जोगेवाडी यांचं प्रवचन व कीर्तन, 12 रोजी प्रकाश कदम कोगनोळी यांचं प्रवचन, संतोष सहस्रबुद्धे इसरगंजी यांचं कीर्तन आणि 13 ते 17 या काळात अनुक्रमे बाळ महाराज रेंदाळकर, भिकाजी शिंदे महाराज कासारवाडी, बाळासो माने महाराज इसरगंजी, बी पी मिरजकर महाराज पेठ वडगाव, भाऊसो पाटील महाराज यांचं प्रवचन आणि कीर्तन होणार आहे. दरम्यान कुन्नूर गजबारवेडी इसरगंजी नेपाळी वडगाव हुनुरगी कोळेवाडी बोळेवाडी शिवापूरवाडी येथील महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रमही होणार आहे. दिनांक 18 रोजी सकाळी 8 ते 9 ज्ञानेश्वरी पारायणाचा सांगता समारंभ होणार असून सकाळी 9 वाजता रामचंद्र कुलकर्णी महाराज कुन्नूर यांच्या काल्याचं कीर्तन होणार आहे. 11 वाजता महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी दिंडी सोहळा होऊन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गजबरवाडीहून नव महाराष्ट्र न्यूज साठी धनंजय केनवडे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.